गौरीपूजन म्हणजे आदिशक्ती पार्वती मातेचं पूजन महाराष्ट्रामध्ये मोठ्या आस्थेनं आणि श्रद्धेनं हे पूजन केलं जातं असं मानलं जातं की भाद्रपद महिन्यात गणपती स्थापनेनंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोन बहिणी आपल्या मुलासोबत दीड दिवसांसाठी येतात ज्या घरात ज्येष्ठा आणि कनिष्ठाची स्थापना होते त्या घरातील मुलींना माहेरी येण्याचं आमंत्रण दिलं जातं आणि त्यांच्या हातानं गौरींचं पूजन केलं जातं तर काही ठिकाणी अविवाहित मुलींच्या हातानंच गौरीपूजन केलं जातं पहिल्या दिवशी तर गौरीचं स्वागत मोठ्या थाटानं उत्साहात केलं जातं दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थांचे नैवेद्य गौरीला दाखवले जातात महालक्ष्मीच्या पूजनात सोळा या संख्येचं खूप महत्त्व आहे त्यामुळं सोळा प्रकारच्या भाज्या ज्वारी आणि आंबवलेल्या पदार्थांचे विशेष महत्त्व असतं त्याचप्रमाणे मिष्टान्नाचं जेवण नैवेद्यात दिलं जातं हे नैवेद्याचं जेवण आणि पदार्थ घरातील सुगस हे नैवेद्याचं जेवण आणि पदार्थ घरातील सुवासिनींच्या हातानं बनवले जातात गौरी स्थापनेची सजावट महिला स्वतःच्या हातानं करतात तसेच सुवासिनीच्या हातानं ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांचा शृंगार केला जातो आणि गौरींना विविध प्रकारच्या दागिने आणि अलंकारांनी सजवलं जातं विशेष म्हणजे गौरीपूजनाच्या अनेक कथाही सांगितल्या जातात पूरे महाराष्ट्र में ये गणेश जी का उत्सव जाता है और गणपति की स्थापना के बाद तीसरे दिन ये महालक्ष्मी की स्थापना होती है इनका तीन दिन का महत्व होता है सप्तमी अष्टमी और नवमी को सप्तमी सब को सब्जी रोटी का निवेद्य खिलाया जाता है के स्थापना के स्थापना तीसरे दिन ये महालक्ष्मी की स्थापना होती है इनका तीन दिन का महत्व होता है सप्तमी अष्टमी और नवमी को सप्तमी को सब्जी रोटी का नैवेद्य खेळाय जात आहे अष्टमी कोण मिष्टान का भोजन खेळायचं और नवमी आज गौरी बसतात तीन दिवसाचे असतात गौरी ज्येष्ठ आणि कनिष्ठ असतात आज भाजी भाकरीचा नैवेद्य असतो पहिल्या दिवशी त्यांना दुसऱ्या उद्या पूर्णावरणाचा नैवेद्य असतो आणि परवा दिवशी त्या विसर्जन तिसऱ्या दिवशी उठतात म्हणजे विसर्जन करतो आपण त्यांना कानोले शेवायाचा नैवेद्य दाखवून ते विसर्जित होतात तीन दिवसाचं सत्व असतं त्यांचं गणपती बसल्या बसून घरात चांगलं म्हणजे सुखसमृद्धी वगैरे तीन दिवसाचा हा सण महिलांसाठी खूप उत्साहाचा आणि आनंदाचा असतो ज्या घरामध्ये गौरीपूजन केलं जातं त्या घरामध्ये मुलींचीही पूजा केली जाते गौरीपूजनाच्या तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी कथेचं वाचन आणि श्रवण करून ज्येष्ठा आणि कनिष्ठा या गौरींचं विसर्जन केलं जातं संकलन विभाग सी चोवीस तास शिर्डी